आज आपण आपल्या किचन मध्ये बिना अंड्याचा आणि बिना मैद्याचा रवा केक बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। केक बनवण्यासाठी आपण हे घरी लावलेलं एक वाटी दही घेतलेलं आहे। दही चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटून त्याच्या गुठळ्या सर्व काढून घ्यायचे आहेत। घरी लावलेलं असल्यामुळे जरा ते कमी आंबट असतं, त्यामुळे शक्यतो घरी लावलेलंच दही आपल्याला वापरायचंय। दही आपलं चांगलं फेटून झालेलं आहे। आता आपण त्याच वाटीने मोजून घेतलेली पिठी साखर घालणार आहोत। दीड वाटी पिठी साखर आपण घेतलेली आहे। आपल्याला केकचं सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं आहे। केक बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे की प्रमाण सर्व एकाच वाटीने मोजून घ्यायचं। आता साखर चांगले आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही हे विस्क वापरू शकता किंवा हँड मिक्सरने सुद्धा फेटून घेऊ शकता। आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर तुम्ही बाहेरून केक आणून देण्यापेक्षा तुम्ही आता वेळ असेल तुम्हाला तर घरीच मुलांसाठी केक बनवून द्या। बाहेरून आणून खायला देण्यापेक्षा घरी बनवलेलं केव्हाही चांगलंच। साखर आपली आता विरघळलेली आहे। आता आपण त्यात अर्धी वाटी तेल ऍड करणार आहोत। हे तेल घरातलंच आहे, कोणतं पण जे तुम्ही जेवणासाठी घेता ते वापरू शकता। मी सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा। त्यासाठी तुम्ही बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला ऑल नोटिफिकेशन येतील। मिश्रणात आपल्याला जो तेलाचा वरती लेयर दिसत आहे तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे। आपलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यात दोन वाटी बारीक रवा घालणार आहोत। रवा आता आपल्याला ह्यात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर रवा घेऊन तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊ शकता। रवा आपला मिक्स करून झालेला आहे। आता आपण त्यात हे आपलं रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, त्यातलं अर्धं दूध आता आपण ॲड करणार आहोत। बाकीचं बाजूला ठेवून देऊयात, ते आपल्याला नंतर लागणार आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ते झाकून बाजूला ठेवणार आहोत, त्यामुळे ते रवा त्यातला भिजेल। 20 मिनिटं आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। आपलं केकचं बॅटर रेस्ट होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। आपल्याला केक बेक करण्यासाठी एक अशी कढई घ्यायची आहे। 1 ते 2 वाटी मीठ घेतलेलं आहे मी, आणि ते पूर्ण कढईच्या तळाला पसरून घ्यायचं आहे। आपण आज केक कढईमध्ये करणार आहोत। मीठ असं तळाला पसरवल्यामुळं जास्त कढईचा तळ असं जास्त गरम होणार नाही, त्यामुळे खालच्या बाजूने जास्त करपण्याची शक्यता नाही होत। आता हे आपल्याला गॅस मीडियम करून झाकण ठेवून 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। प्रीहीट करून घेतल्यामुळे आपण जेव्हा केक बेक करायला ठेवतो तर डायरेक्ट केक शिजायला लागतो, नाहीतर मग केक डायरेक्ट ठेवला तर तो आतून कच्चा राहू शकतो। म्हणून ही स्टेप महत्त्वाची आहे, आपल्याला कढई आधी प्रीहीट करून घ्यायची आहे। ह्या थोडे टूटी फ्रुटी घेतलेले आहेत मी, त्यात आपण थोडा मैदा लावून घ्यायचा आहे।
मैदा लाव मैदा लावल्याने त्या सर्वीकडे मिक्स होतात, नाहीतर डायरेक्ट केकच्या बेसला जाऊन बसतात, त्यामुळे थोडासा मैदा लावायला लागतो। आपण केक बेक करायची तयारी करून घेऊया। माझ्याकडे हा केक टिन आहे, पण त्याच्यामध्ये मिश्रण बसणार नाही मला असं वाटतंय, म्हणून मी कुकरचा डबा घेतलेला आहे। आपल्याला कुकरच्या डब्याला सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि त्यावर बटर पेपर ठेवायचा आहे। आणि बटर पेपर वरती पण तेल लावून घ्यायचंय। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला तेल लावून त्यावर मैदा पण स्प्रिंकल करून घेऊ शकता, त्यामुळे बटर पेपर नसला तरी पण चालेल। माझ्याकडे आहे म्हणून मी घेतला। 20 मिनिटं झालेली आहेत। आपण आता केकचं मिश्रण चेक करूयात। रवा चांगला भिजला गेलेला आहे, त्यामुळे मिश्रण असं घट्ट झालेलं आहे। आता त्यात आपण राहिलेलं दूध घालायचं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध थोडं 1-2 चमचे कमी जास्त होऊ शकतं। हे एकाच दिशेने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर पण मला थोडस अजून दूध लागेल असं वाटतंय, म्हणून मी थोडस दूध घालत आहे। आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पण नाही करायची आणि घट्ट पण नाही करायचे। तुम्ही बघू शकता आपल्याला एवढ्या प्रमाणात बॅटर घट्ट ठेवायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। मैदा लावलेले टूटी फ्रुटी आता आपण ह्यात ऍड करणार आहोत। तुमच्याकडे नसतील तर नाही घातले तरी चालेल, आपलं छान दिसावं म्हणून मी घातलेलं आहे। ह्याच्या जागी तुम्ही चॉको चिप्स पण घालू शकता। आता आपण 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत। तुम्ही व्हॅनिला एसेन्सच्या जागी 1/2 चमचा वेलची पावडर पण घालू शकता, व्हॅनिला एसेन्स ऑप्शनल आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक काही पण ॲड करू शकता, व्हॅनिला एसेन्स किंवा वेलची पावडर। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता ही आपली सर्वात महत्त्वाची स्टेप आहे। हे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा। हे प्रमाण आपल्याला एवढंच घ्यायचं आहे। हे प्रमाण फार महत्त्वाचं आहे केकसाठी। आणि एकदम हळूवारपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त जोर लावून मिक्स करायचं नाही, फक्त बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करण्या इतपतच हलवायचं आहे। आता आपण ग्रीस करून घेतलेल्या कुकरच्या डब्यामध्ये बॅटर काढून घेऊयात। बॅटर आपण डब्यात काढलेला आहे, आता आपण वरून थोडीशी टूटी फ्रुटी घालूया। आणि थोडासा 1-2 वेळा टॅप करायचं आहे, त्यामुळे बॅटरमध्ये हवा भरलेली असते ती निघून जाते। कढई आपली 10 मिनिटं प्रीहीट झालेली आहे। त्यात आपण आता एक स्टँड ठेवायचा आहे आणि हे केकचं मिश्रण ठेवायचं आहे।
झाकण ठेवून आपल्याला 40 मिनिटं आपल्याला गॅस मंद करून केक बेक करायचा आहे. 40 मिनिटं झालेली आहेत. आपण आता केक झालेला आहे का ते चेक करूया. केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे का चेक करण्यासाठी आपण असं सुरी घालून चेक करायचं आहे. सुरी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे आपला केक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि केक बाहेर काढून थंड करायला ठेवूया. केक आपल्याला 15 ते 20 मिनिटं थंड होऊन द्यायचा आहे. आधीच कट करायचा नाही किंवा बाहेर काढायचा नाही, नाहीतर केक बनलेला केक बिघडू शकतो. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आपला केक थोडा थंड झालेला आहे. आता आपण बघू शकता की बाजूच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत. तिथून थोडस सुरीनी लूज करून घ्यायचं आहे. आणि त्यावर आता दुसरी प्लेट ठेवून उलटा करून घ्यायचा आहे. आणि थोडस असं आपण डबा अलगद काढून घ्यायचा आहे. आणि आता बटर पेपर काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला केक किती छान बेक झालेला आहे. आता आपण हे दुसऱ्या प्लेट मध्ये शिफ्ट करून घेऊया. तुम्हाला आता कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता आता केक आपला किती स्पॉन्जी झाले. तुम्ही पण या पद्धतीने मुलांना तुमचा केक बनवून खायला द्या आणि कमेंट करून सांगा मुलांना आवडला की नाही ते. व्हिडिओ आवडली असेल करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.